हॅलो गाईज, वेलकम टू अनलॉक. आज आपण आलेलो आहे कळव्यामध्ये. आज आपण एका मच्छी मार्केटला व्हिजिट करणार आहे कळव्यातल्या. तर तो मच्छी मार्केट आपण आज पूर्ण एक्सप्लोर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर गाईज, ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. अजूनपर्यंत आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ह्या अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला आता आपण कळवा मार्केट, मच्छी मार्केट पूर्ण एक्सप्लोर करू. प्लेट कशी आहे? वीस बांगडा आणि हे पापलेट कसे आहेत? मोठेवाले सुरमई कशी कसे आहेत? लावून नाही देणार हा? कुठला मासा आहे? डोमा हा पाला एक आहे. पप्पा बोंबील कसे दिले आता? कसे दिले मामा? गाईस बघू शकता किती प्रकारची मासळी इथे भरपूर. हा कळवा मार्केट पूर्ण मच्छीने भरलेला आहे. आज संडे आहे म्हणून गर्दी पण आहे. लोक इथे मच्छी घ्यायला आले. तिथे किलोवरती पण मच्छी भेटते बघा. मोठे मासे पण आलेले आहेत. सुरमई कशी? आणि पापलेट? एक सुरमई द्या ना चांगली, जरा लावून काढ. पातळ कापा जरा. हा कुठला मासा आहे? गोळ आहे. नाकला कसा आहे? खेकडी कुठला मासा आहे? दोनशे. कुठला मासा? तांबूस.
आप मी 300 शिव देत नाही, मी 200 घालतो. 200 शिव कमी नाही ना, 200 ओपन होता ना. गोल सुरमय मुंबई कसे हे काय बारीक जवळा आहे. बारीक जवळा कसे देता 15 कसली होत चॅनल आहे ना त्याच्यावर टाकत मला पण देते आता आपली मच्छी घेऊन झाली आहे कलवा मार्केटमधून. आपल्याला मस्त स्वस्त मच्छी भेटली. आपण 5 तरीचे मासे घेतले, बोंबील घेतले, बांगडा घेतला, सुरमई घेतली, पापलेट घेतला आणि ही सगळी मच्छी आपल्याला स्वस्त दरात भेटलेली आहे. चांगल्या दरात आता या मच्छीचा आपल्याला स्वाद घेता येईल. गाईज तुम्हाला कलवा मार्केटला व्हिजिट करायचं असेल तर कलवा नाक्यापासून 3 किलोमीटर आहे, कलवा स्टेशनपासून पण 3-3.5 किलोमीटर आहे. तुम्ही गुगल मॅपचा हे घेऊन रेफरन्स घेऊन येऊ शकता इथे. आम्हाला तुम्हाला या स्क्रीनवरती दिसेल की कसा येऊ शकता इथे. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत टेक केअर, सी यू नेक्स्ट व्लॉग.